नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपल्यात स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. निलंगा इथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. ही घटना ताजीच असताना मुख्यमंत्री अलिबागला गेले असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सुदैवाने मुख्यमंत्री सुखरूप बचावले. लातूर जिल्ह्यातील निलंग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अलिबागला गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळलं आहे. डोलवी धरमतर येथील जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सज्ज होतं. मुख्यमंत्री शुक्रवारी दुपारी 2 सुमारास तिथे पोहोचले. ते हेलिकॉप्टरमध्ये शिरत असतानाच पंखा फिरू लागला आणि हेलिकॉप्टर हळूहळू उडू लागलं. या गोंधळात हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याची भीती होती, परंतु सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने ते बचावले आहेत. एका मोठ्या जीवघेण्या अपघातातून मुख्यमंत्री सुखरूप बचावले आहेत. 1 ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सव सप्ताह राबवण्यात आलाय. या दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम 2017 तसंच निसर्ग निर्वचन केंद्र बांबू उद्यान लोकार्पण सोहळा व ऑक्सिजन पार्कचं भूमिपूजन वन व वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. वनमंत्र्यांच्या हस्ते कोनशिला स्थापन करण्यात आली. 1 ते 7 जुलै दरम्यान वनमहोत्सव सप्ताह पाळण्यात आला आहे. 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम 2017 राबवण्यात आला तसंच निसर्ग निर्वचन केंद्र बांबू उद्यान लोकार्पण सोहळा तसंच ऑक्सिजन पार्कचं भूमिपूजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. माननीय वनमंत्री महोदय, आपण पाहिलेल्या स्वप्नाला आम्ही सर्वजण हातभार लावूया आणि आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया, आपला महाराष्ट्र हिरवागार करूया. या ठिकाणी अमरावतीचे समस्त सन्माननीय लोकप्रतिनिधी यांचंही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आहेत. सर्वप्रथम बांबू उद्यानातील निसर्ग निर्वचन केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. बांबू हिरवं सोनं असं म्हटलं जातं. अतिशय आकर्षक असं हे बांबू उद्यान बनवण्यात आलं असून वडाळी बांबू उद्यान अमरावती शहरामध्ये वडाळी तलावाच्या दक्षिणेला आहे. या ठिकाणी 63 विविध प्रजातींचे बांबू रोपवन असून ते एकूण 18 हेक्टर क्षेत्रात लावलेलं आहे. राज्यातील सर्वात मोठं व पहिलं हे बांबू उद्यान म्हणजे बांबूचं संकलन केंद्र आहे. हे वन उद्यान एकूण 49 हेक्टर मध्ये उभारलेलं आहे. विविध प्रजातींच्या बांबूची लागवड येथे करण्यात आली आहे. देश विदेशातून आणलेल्या विविध प्रजातींच्या रोपांची निर्मिती व आपल्या परिसरात लागवड करण्याकरता प्रात्यक्षिक व अभ्यास केंद्रही येथे उभारण्यात आलेलं आहे. फुलपाखरू उद्यान, बांबू वन माहिती केंद्र, नक्षत्र वन, कॅक्टस गार्डन, निसर्ग पाऊलवाट, फुटका तलाव व निरीक्षण मनोरा, बांबू पूल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बांबू गुंफा, प्रेक्षकगृह, निरीक्षण मनोरा, बांबू रोपवाटिका, कमळ उद्यान असे विविध आकर्षण येथे आहेत. विविध बांबू उत्पन्नाचं प्रदर्शन करणं हा या बांबू उद्यानाचा उद्देश आहे. बांबू उद्यानाचं लोकार्पण झाल्यानंतर वन विभागाच्या पुस्तकाचं अवलोकन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
त्यानंतर जुन्या पायपासवरील बनवलेल्या ऑक्सिजन पार्कचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. बडनेरा मार्गावरील जुन्या बायपास लगतच्या वनजमिनीवर 5 एकर जागेवर हा ऑक्सिजन पार्क साकारला जातो आहे. आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने ऑक्सिजन पार्क साकारला जातोय. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ओस पडलेल्या वनजमिनीचा वापर सुयोग्य रित्या करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. काही वर्षांपासून कचरा साठवण्याचं स्थळ म्हणून या वनजमिनीचा वापर होणाऱ्या जागेला संरक्षण कुंपण तयार करण्यात आलं आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये सदाहरित वृक्ष, पर्यटकांना फिरण्यासाठी पाऊलवाट, वृद्धांच्या विश्रांतीसाठी पगोडा, कॅक्टस गार्डन, ट्री हाऊस, सोलर प्रकाश व्यवस्था, खुले जिम, वॉटर बॉडी, नैसर्गिक पॉइंट साकारले जाणार आहेत. याशिवाय वड, पिंपळ, निंब, बिहाडा, चिंच, मोहा या प्रजातींचे वृक्ष लावले जाणार आहेत. वनविभागाचा नाविन्यपूर्ण प्रकल्प ऑक्सिजन पार्क राहणार आहे. या ऑक्सिजन पार्कचं भूमिपूजन झाल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आलं. रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. वनविभागाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदारांचे भगवी टोपी, तुळशीचे रोपटे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्य वन संरक्षक डॉक्टर प्रवीण चव्हाण यांनी वनविभागाविषयी माहिती दिली. ज्या प्रकारे लोकसहभागातून आपल्याला त्या वेळेस प्राप्त झाला त्याचे प्रेरणा घेऊन पुढील 3 वर्षात राज्यभरात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असून दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपल्या समोर होते. आपणा सर्वांना आनंदाची व अभिमानाची बाब आहे की आपण हा उद्दिष्ट दिनांक 6/7/2017 रोजी म्हणजे काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास आपण 4 कोटीचा उद्दिष्ट आपण गाठलेला होता आणि आज दिनांक 1 वाजताच्या दरम्यान आपण हा उद्दिष्ट 4 कोटी 78 लक्ष आपण उच्चांक गाठलेला आहे आणि 4 कोटी 78 लक्ष रोपे लागवड करताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 14,37,000 लोकांचा नागरिकांचा आपल्याला यामध्ये सहभाग प्राप्त झालेला आहे. स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. वडाचं झाड लावण्याचं आवाहन यावेळी वनमंत्र्यांनी केलं. त्यांनी वडाच्या झाडाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला खासदार आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, महापौर सुनील नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, विभागीय आयुक्त पियुष सिंह, मुख्य वनसंरक्षक डॉक्टर प्रवीण चव्हाण, सहायक वनरक्षक हेमंत मीणा, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व एनसीसीचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तमाम जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, आयुक्त, सर्व महसूल अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. खरं तर महसूल अधिकाऱ्याच्या मागे खूप कामाचा डोंगर असतो, बोजा असतो, पण महाराष्ट्राच्या सर्व महसूल अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला खरंच महसूल व वन असं विभागाचं नाव का आहे याच उत्तर शोधत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाचं काम केलं आणि अनेक वर्षापासून खरं तर महसूलला एकटं लिहिता येत नाही आणि वन खातं स्वतःला एकटं लिहित नाही, ही दोस्ती पुन्हा कायम केली आणि महसूल आणि वन विभाग या खात्याचं नाव लौकिक आणि पुढे जावं असं काम सर्वांनी केलं आहे. आमचं पुढे अनेक मिशन आहे, पण या मिशनमध्ये पहिलं मिशन आहे ग्रीन आर्मी. 1 कोटी सदस्य करायचे. 1 कोटी सदस्य जर झाले तर मी तुम्हाला विश्वास देतो
की जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या वर्गातले शिक्षक आम्हाला सांगायचे, उचललेले हे मीठ मुठ भर साम्राज्याचा खचला पाया। जर 1 कोटी सदस्य झाले आणि एकाने दर वर्षी 10 झाडं लावली तर आमचा महाराष्ट्र हा हरित महाराष्ट्र आपण करू शकू। हा हरित महाराष्ट्र करण्यासाठी आपण या ग्रीन आर्मीचे सदस्य व्हा, आपण पर्यावरणाचे सेनापती व्हावं, यासाठी आम्ही हॅलो फॉरेस्ट 1926 सुरू केली आहे। ही देशातली पहिली असं कॉल सेंटर आहे की ज्या माध्यमातून 1000 हेक्टरचं रक्षण करणारा एक गार्ड तो साऱ्या पर्यावरणाचं रक्षण करू शकणार नाही। 1000 हेक्टरच्या मागे एक गार्ड आहे, ही उघडी संपत्ती आहे। जगातली 8 लोकसंख्या असणारी मुंबईची उपनगर जिथं 1 स्क्वेअर किलोमीटरवर साधारणतः 21,000 लोक राहतात, तिथं सुद्धा छोट्या मोठ्या घटना होतात। संतोषी नगरमध्ये वेश्या व्यवसाय सर्रास चालतोय। गुरुवारी येथे नागरिकांनी 2 महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। शुक्रवारीही 1 महिलेला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं। भोयर नामक व्यक्तीच्या घरात वेश्या व्यवसाय चालत असून त्याची पत्नी व्यवसाय करवते अशी माहिती आहे। संतोषी नगरमध्ये प्रकाश भोयर नामक व्यक्तीच्या घरात वेश्या व्यवसाय चालतोय। हा रहिवासी परिसर आहे। परिसरातील नागरिकांना याबाबत कुणकुण लागली असता नागरिकांनी पोलिसांना कळवलं। पोलिसांनी शुक्रवारी येथे धाड घालून 1 महिलेला ताब्यात घेतलं तर सोनू भोयर नामक महिला व्यवसाय करवत असल्याची माहिती आहे। गुरुवारीही 2 महिलांना पकडून नागरिकांनी गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। प्रकाश भोयरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पोलिसांची कारवाई होऊनही येथील या व्यवसायात कुठलाही फरक पडत नाही हे उल्लेखनीय। संतोष नगर नंबर 4 आम्ही इथे गाडगेनगर पोलीस स्टेशनला काल झाल्याबद्दल सेक्स रॅकेट अशा गुन्ह्याबद्दल आम्ही इथं कारवाई करायला आलो आहे। तरी हा धंदा 5 वर्षापासून प्रकाश भोयर असा नागरिक संतोष नगर 4 गल्ली नंबर 4 या ठिकाणी राहतो। तर ह्या नागरिकाबद्दल आम्ही 5 वर्षापासून आम्ही तक्रार करत आहे। तरी आम्ही काल त्यांना रंगेहात पकडून रिपोर्ट गाडगेनगर पोलीस स्टेशनला आम्ही नोंदवली। त्यांना पूर्ण खडकपणे समजावल्यानंतरही त्यांनी आमच्या उलट जाऊन आजसुद्धा त्यांनी तसाच प्रकार पुन्हा चालवला। तर आज आम्ही त्यांना रंगेहात पकडून 1 मुलगी आणि 1 माणूस असं त्यांना पकडून त्यांनी कबुली सुद्धा दिलेली आहे। तरी सुद्धा शासनाने याच्यावर कडकपणे कारवाई करावी अशी आमची विनंती। आता जर या प्रकरणाबद्दल कुठली कारवाई आम्हाला दिसण्यात न आली तर आम्ही सरळ आता सीपीआय ऑफिसपर्यंत पोहोचू आणि आयुक्तालयांना याच्याबद्दल पूर्ण तक्रार रिपोर्ट वगैरे सांगणार। आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी रस्ते बांधकामाचा आढावा घेतला। वाहतुकीला गैरसोय होणार नाही तसंच रस्ते नूतनीकरणापूर्वी गटर योजनेचे पाईपलाईनचे तसंच बीएसएनएलची कामं करून घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत। आमदार सुनील देशमुख यांनी शहरातील रस्ते बांधकामाचा आढावा घेतला। या बैठकीत महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बीएसएनएल, वाहतूक शाखा, भुयारी गटर योजना आदींचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते। वाहतुकीला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन रस्त्याची कामं करा तसंच रोड काँक्रिटीकरणाचं काम सुरू होण्या अगोदर भुयारी गटर योजनेचं काम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचे तसंच बीएसएनएलच्या तारांची कामं पूर्ण करून घ्यावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। थोडंसं पुन्हा आता कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी हे सगळेजण बसून तुम्ही एक वेळा पूर्ण आम्हाला अमरावती शहराच्या याचं प्लॅनिंग करून द्या। किती जर असं काय किंवा बसत यांच्यासोबत ही मीटिंग झाल्यावर बसा ना नाही असे आहे तुम्हाला काय अडचण वाटते की तुमचं काही अडचण वाटतं काय वाटतं तुम्हाला या रस्त्यामुळे तुमच्या ट्रॅफिकच्या फ्लोमध्ये काही अडचण असेल तर सांगा ना। सगळे अधिकारी बसलेले आहेत काही तुम्ही अंदाज काही त्यांना होमवर्क केला आहे तुम्हाला मीटिंग तर आहे कधीच माहिती। शहरात ज्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे त्या मार्गावरून जड वाहतूक बंद करा अशा सूचना त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या आहेत। शहरात मध्ये विविध रस्त्याचे बांधकाम सुरू आहे काँक्रिटीकरण आणि त्यामुळे त्याचं एक नियोजन चांगलं व्हावं। त्याचवेळेस हे सगळे रस्ते होत असताना कमीत कमी त्रास लोकांना व्हावा, ट्रॅफिक सुरळीत व्हावी आणि रस्ते असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमएसीबी,
नंतर बीएसएनएल हे सगळ्या ज्या युटिलिटी सर्व्हिसेस आहे याचं एक कोऑर्डिनेशन असावं या अनुषंगाने बैठक लावली होती आणि ज्या विविध अडचणी होत्या त्या अडचणीचा उहापोह झाला आणि मधल्या काळामध्ये जो लोकांना त्रास झाला या रस्त्याच्या ट्रॅफिकमुळे म्हणा किंवा वाहतूक व्यवस्थित नसल्यामुळे त्याच्यामध्ये संबंधित वाहतूक खात्याचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून एक चांगलं नियोजन करण्याचं आता आम्ही ठरवलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे नियोजन चांगलं होऊन ट्रॅफिक वाहतूक व्यवस्था सुधारेल. फ्रेझरपुरा पोलिसांनी 20 वर्षीय दुचाकी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून 6 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या अट्टल चोरट्याला 2 वर्षापूर्वीही कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. हे उल्लेखनीय. हमालपुरा इथं राहणाऱ्या 20 वर्षीय अट्टल दुचाकी चोराला फ्रेझरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गणेश अजबे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून 6 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे कोतवाली पोलिसांनी 2 वर्षांपूर्वी या आरोपीला अटक केली होती. अमरावती महापालिकेकडे अपंगांचे 400 अर्ज प्राप्त झाले आहेत. अपंगांना जागा देऊन आर्थिक सहाय्य देऊन रोजगार देण्याच्या उद्देशाने महापालिकेत बैठक घेण्यात आली. 44 जणांना जागा देण्यात आली आहे. त्यापैकी 26 अपंगांनी तेथे व्यवसाय सुरू केले आहेत. अपंगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती महापालिकेत बैठक घेण्यात आली. अपंगांचे प्रतिनिधी म्हणून डॉ गोविंद कासट, नगरसेवक विलास इंगोले यावेळी उपस्थित होते. मनपा आयुक्त, उपायुक्त, एडीडीपी, अतिक्रमण विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अमरावती महापालिकेला 400 अपंगांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मनपा प्रत्येकी 20,000 रुपये आर्थिक सहाय्य देते आहे. 25,000 जर खोका होणार असेल तर 5,000 रुपये लाभार्थ्याला खर्च करायचे आहेत. अपंगांच्या थेट खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 400 अपंगांचे अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत. माझी विनंती राहील की या क्षेत्रामध्ये जी चांगली एनजीओ काम करते आहे या एनजीओने या सगळ्या गोष्टींचा चांगला अभ्यास करावा, सर्व्हे करावा, कुठे कुठे काय कसं पॉसिबल आहे याचा एक भाऊ प्रस्ताव द्यावा, त्याच्यावरती आपण विचार करू ना. कारण आमच्याकडे म्हणजे माझ्या अधिकाऱ्यांनी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, पण आमच्याकडे ना नकारात्मकता खूप जास्त आहे. म्हणजे करता कसं येणार नाही याच्यावरती आम्ही लोक फार जास्त भर देतो. म्हणून माझी विनंती असेल की तुम्ही एखादी काशक काका वगैरेच्या माध्यमातून तुमचे काही चांगले व्हॉलंटियर्स असतील यांना आपण एक काम देऊया आणि एक चांगली सेवा या नावाखाली तुम्ही तुमचे काही व्हॉलंटियर्स द्या. आम्हाला आम्ही आमच्या माध्यमातून त्याचे काही रिझर्वेशन असतील आम्ही ते तपासून घेतो आणि आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक हे करू अशा काही जागा आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तो एक विषय थोडासा जागेचा आपला मार्ग लागेल. दुसरं नरेंद्रजी तुम्ही एक त्याच्यामध्ये आणखी एक असं करा की जो फॅब्रिकेटर आपला बेंचेस आपण तयार करतो किंवा ग्रीन जिम तयार करतो आपल्याकडे ह्या अशा पद्धतीचं काम करणाऱ्या काही सप्लायर्स आपल्या आहेत या लोकांना बोलवा आणि त्यांना सांगा की ज्या पद्धतीने ऑलरेडी आपले 12 स्टॉल लागलेले आहेत ते जसे स्टॉल झालेले आहेत त्याच पद्धतीचे स्टॉल्स या लोकांसाठी त्यांनी तयार करावे आणि त्याची जी काही किंमत असेल त्यापैकी 20,000 रुपये आम्ही द्यायसाठी तुम्हाला हमी देतो आहे आणि ते त्यांना त्यांनी द्यावे. म्हणजे एक प्रकारची मदत आपल्याला इनडायरेक्टली ती करता येईल. कुठेही तुम्हाला लेखी कमिटमेंट करा असं मी म्हणणार नाही. या लोकांशी जर बोललात तुम्ही आणि 20,000 जर त्याला गॅरंटी देत असाल आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट जर 20,000 आणि 25,000 रुपये असेल तर तो उरलेले 5,000 रुपये तो नंतर यांच्याकडून कसे वसूल करायचे कारण 27 हा त्याच्यामध्ये राहिला प्रश्न. आता तुमचा बिलाचा अगदी रेकॉर्ड लिहू नको. या बैठकीच्या वेळी शेकडो अपंग बांधव बाहेर उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी या संदर्भात बोलताना अधिकारी ऐकत नाहीत, प्रथम ते नकारात्मकच विचार करतात असा टोला हाणला. महापालिकेच्या मार्केटमधील रिकामी दुकानं अपंगांना व्यवसायासाठी देण्याचा मानस महापालिकेचा असून सुशिक्षित अपंगांना दुकानं देण्यासंदर्भातील प्रस्ताव आमसभेत मांडण्यात येणार आहे. वरुडा ते राजुरा मार्गावर शुक्रवारी अपघात झाला. भरधाव असलेल्या 2 दुचाकी समोरासमोर एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. वरुड ते राजुरा रस्त्यादरम्यान शुक्रवारी दुपारी 2 दुचाकीत मोठा अपघात झाला. विजय ज्ञानेश्वर शिंदे वय 30 राहणार असतपूर यांच्या दुचाकीवर पंजाब किसन सावंत हे 38 वर्षीय गृहस्थ होते. विरुद्ध दिशेने 36 वर्षीय टेम्ही येथे राहणाऱ्या प्रफुल्ल शंकर मनोहरे
हे येत होते त्यांच्या दुचाकीवर रमेश चव्हाण हे बसलेले होते. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. भरधाव वेगाने या दुचाकी येत असल्याने दुचाकींवरील तिघांना गंभीर मार लागला आहे. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने गंभीर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं आहे. यापैकी विजय शिंदे व प्रफुल्ल मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने कारवाई करून चांगापूर मार्गावरील शेतातून 1.5 लाखांची देशी दारू जप्त केली आहे. मूर्तिजापूरचे जयस्वाल यांचं हे शेत असून शेतातील झोपडीत 51 पेट्या देशी दारू दडवून ठेवली होती. गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 1.5 लाखांची देशी दारू जप्त केली आहे. चांगापूर मार्गावरील जयस्वाल यांच्या शेतात दारूच्या 51 पेट्या एका झोपडीत दडवल्या होत्या. मूर्तिजापूर निवासी जयस्वाल यांचं हे शेत आहे. विशेष पथकाने 2 तास झडती घेतल्यानंतर शेतात झोपडी आढळली. झोपडीला कुलूप होतं, मात्र चावी त्यातच लटकत होती. पोलिसांनी पंचासमक्ष दरवाजा उघडला असता झोपडी दारूच्या पेट्यांनी भरलेली होती. हा माल अमरावतीच्या जयस्वालचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी संबंधित ठाण्याच्या पोलिसांशी हातमिळवणी केल्याचा संशय असल्याने पोलीस आयुक्तांनी तपास स्क्वॉडकडेच सोपवला आहे. एपीआय उज्ज्वल इंगोले, पीएसआय अमोल मुडे, प्रकाश राठोड, जमादार जावेद अहमद, चेतन कराळे, अमर कळाळे आदींनी ही कारवाई केली आहे. शुक्रवारी दुपारी जुना बायपास मार्गावर अपघात झाला. या अपघातात 65 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झालाय. युवकाच्या दुचाकीने वृद्धाच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. शुक्रवारी दुपारी जुना बायपासवर गुणवंत लॉन समोर 2 दुचाकींमध्ये अपघात झाला. यामध्ये जेवडनगर येथे राहणारे 65 वर्षीय दिनेश वाघमारे गंभीर जखमी झाले आहेत. MH 27Q 41 93 क्रमांकाच्या दुचाकीने वाघमारे घरी जात असताना मागून येणाऱ्या MH 27RP 0610 या कंपनीच्या दुचाकीवर असलेल्या श्रेयस खिरडेची जोरदार धडक वृद्धाच्या दुचाकीला लागली. यामध्ये दिनेश वाघमारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर युवकाला किरकोळ मार लागलाय. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. धामणगाव रेल्वेचे सेवानिवृत्त तहसीलदार, मंडल अधिकारी अंजनवती व तलाठी यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धामणगाव रेल्वे येथील सेवानिवृत्त तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी हे शासकीय कर्तव्य बजावित असताना त्यांच्याविरुद्ध कुरा पोलीस ठाण्यामध्ये 119, 120, 173, 341, 34 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सहकलम 4I 1-3-2-5 ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट नुसार कोणत्याही वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी विदर्भ पटवारी संघटना, मंडळाधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेनं केली आहे. गावाप्रकडे या गावामध्ये एक सरकारी जमीन आहे. त्या जमिनीवर काही गावातले नागरिक अतिक्रमण करण्यासाठी गेले होते. अशा स्वरूपातली घटना त्या ठिकाणी आमची तलाठी, मंडळाधिकारी, तत्कालीन तहसीलदार यांच्या निर्देशात आलेली होती. त्यानंतर सरकारी कामकाज करायच्या हेतूने त्याच्यामध्ये शासन निर्णय पूर्ण आहेत, मान्य हायकोर्टाचा, मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्या अनुषंगाने ते अतिक्रमण काढायच्या सूचनेकरता त्या ठिकाणी गेले होते. असं असताना त्या लोकांनी अतिक्रमण काढलं नाही, परंतु तिथल्या काही लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली की या लोकांनी आम्हाला सरकारी लोकांना, तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदारांनी जातीविषयक काही बोललेलं आहे. त्या अनुषंगानं तिथे कुठल्याही प्रकारे चौकशी न करता पोलिसांनी आमचे तलाठी, मंडळाधिकारी आणि तत्कालीन जे रिटायर्ड झालेले तहसीलदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि तो गुन्हा कुठल्याही स्वरूपात चौकशी न करता दाखल केलेला आहे.
हा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि ज्या लोकांनी चुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या लोकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि यापुढे काम करत असताना सरकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे गुन्हा दाखल करत असताना आमच्या वरिष्ठांची विभाग प्रमुखांची कार्यालय प्रमुखांची इन्क्वायरी चौकशी घेतल्यानंतरच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करावे अशी आमची विनंती आहे. या स्वरूपाचं निवेदन आम्ही काल माननीय जिल्हाधिकारी महोदय अमरावती आणि या विभागायुक्त महोदय अमरावती यांना दाखल केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं पुढील कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी इंदूरचा दौरा केला. इंदूरच्या धर्तीवर अमरावतीत स्वच्छता होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने शहर स्वच्छता केली जाणार आहे. मदर एनजीओ व त्यांच्या माध्यमातून जनजागृती व प्रत्यक्ष काम केलं जाणार आहे. यासंदर्भात स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली. यासंदर्भातील माहिती मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. आपल्याला कल्पना आहे की स्वच्छ सर्वेक्षण 2017 जे काही देशपातळीवरती सर्वेक्षण झालं त्यामध्ये संपूर्ण देशात इंदोर शहराचा पहिला क्रमांक आला आणि म्हणून इंदोरमध्ये जी काही स्वच्छता होते त्या धर्तीवरती अमरावतीतली स्वच्छता आपली करावी असा एक मानस आमच्या सर्वसन्माननीय पदाधिकारी आणि आम्ही सुद्धा घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने बऱ्याच कारवाया आपण सुरू केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंदोरमध्ये ज्याप्रमाणे काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या स्वच्छतेच्या कामात जसा त्यांनी घेतला तसाच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण युवाय म्हणतो असं आपल्याला करायचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला एका मदर एनजीओची नेमणूक करायची आहे आणि मग त्या मदर एनजीओच्या माध्यमातून आणखी शहरामध्ये इतर काही एनजीओची नेमणूक करून जनजागृती आणि स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जी काही प्रत्यक्ष कारवाई आपल्याला करायची आहे त्या अनुषंगाने आपण या मदर एनजीओ आणि एनजीओच्या माध्यमातून कारवाई आपल्याला करायची आहे आणि त्याचं युवाय करत असताना त्यांच्या काही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात त्यांची शंका किंवा त्यांच्या मनामधले असलेले प्रश्न हे फार स्पष्ट व्हावेत या दृष्टिकोनातून एक बैठकीचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलं होतं. 4 एनजीओज या ठिकाणी बैठकीला उपस्थित होत्या. त्यांना आपण प्रशासनाची भूमिका आणि इंदोरमध्ये जे काही सध्या काम चाललेलं आहे त्यात एनजीओचा कसा सहभाग आहे आणि महानगरपालिका अमरावतीमध्ये देखील त्यांचा कसा सहभाग अपेक्षित आहे युवाय जो काही आम्ही प्रसिद्ध करू त्यामध्ये त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा प्रतिसाद हा कसा असावा या अनुषंगाने त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या काही शंका किंवा जे काही प्रश्न होती त्या प्रश्नांना देखील समाधानकारक उत्तर दिल्यात आलेली आहेत आणि पुढच्या 1-2 दिवसांमध्ये आपण हा युवाय प्रसिद्ध करू आणि ज्या काही इंटरेस्टेड एनजीओज या मदर एनजीओ म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना हे काम देण्याबद्दलची पुढची कारवाई आपण करणार आहोत. मंत्रालयात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसोबत मनपायुक्त हेमंत पवार व स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी चर्चा केली म्हणणं मांडलं. या बैठकीत शहर विकासाच्या निधीवर प्रशासनाने शिक्कामोर्तब केलंय. 14व्या वित्त आयोगातील प्रलंबित निधी तसंच विविध निधींबाबत बैठकीत मुद्दे मांडले असता पहिल्या टप्प्यात 50 कोटी मिळणार अशी माहिती मनपायुक्त हेमंत पवार यांनी दिली आहे. मुळात आपण विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसात वाचलं असेल. परवा माननीय प्रधान सचिव नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयामध्ये झाली. या बैठकीला आपले स्थायी समितीचे सभापती श्री तुषार भारती हे उपस्थित होते, मी पण होतो आणि काही ठराविक मुद्दे आपण या बैठकीमध्ये माननीय प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. त्या अनुषंगाने मागील काही काळामध्ये 14 वित्त आयोगातून जो निधी आपल्याला प्राप्त होईल असं गृहित धरून तत्कालीन आयुक्तांनी जी काही कामं मंजूर केली होती तर साधारणतः आपल्याकडे अशी 36 कोटीची लायबिलिटी ज्याला आपण दायित्व म्हणतो ते निर्माण झालेलं आहे. महानगरपालिकेची जी आर्थिक स्थिती आहे विचारात घेता हे 36 कोटीचं हे एक्सेस पेमेंट जे आहे हे करणं थोडंसं आपल्याला अवघड जाईल आणि म्हणून एक विशेष बाब म्हणून यासाठी शासनाने आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आपण शासनाला केलेली होती. त्यावर परवा आपण चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून रस्ते अनुदानातून आपल्याला प्रधान सचिव महोदयांनी हे अनुदान उपलब्ध करून देण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे. दुसरा एक विषय आम्ही जो मांडला होता तो विषय असा होता की जे काही आपला समाविष्ट ग्रामीण भाग जो आहे विशेषतः आपल्याला कल्पना असेल की अमरावती महानगरपालिकेची स्थापना होताना 17 खेडी यामध्ये समाविष्ट झाली आणि या 17 खेड्यांमध्ये अद्यापही अनेक ठिकाणी मूलभूत सोयी उपलब्ध नाही आहेत. आता ह्या मूलभूत सोयी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक आउटस्कट एरियाचा एक
117 कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि तो आपण शासनाला पाठवलेला आहे. मध्यंतरी शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण त्यामध्ये थोडीशी आपली भूमिका बदलली आणि या आउटस्कट एरियामधले काही रस्ते खडी करण्यासाठी घ्यावेत असं सुचवल्यामुळे आपण एक 24 कोटीचा प्रस्ताव पहिल्या फेजमध्ये शासनाला सादर केलेला आहे. हा 24 कोटीचा निधी आपल्याला उपलब्ध करून द्यावा अशी आपली विनंती आहे. त्यात शासनाचं म्हणणं असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो 14 वित्त आयोगासाठी आपली जी लायबिलिटी क्रिएट झालेली आहे त्यासाठी आपल्याला याच अनुदानातून शासन अनुदान देणार असल्यामुळे यासाठी वेगळं अनुदान आपल्याला सध्या तरी काही मिळणार नाही असं शासनाने थोडंसं स्पष्ट केलेलं आहे. एक तिसरा जो आमचा महत्वाचा होता मुद्दा तो असा की स्मार्ट सिटीमध्ये राज्यामध्ये ज्या शहरांनी सहभाग घेतला मात्र निवड झाली नाही अशा शहरांसाठी राज्य शासन सिडकोच्या माध्यमातून आपल्याला सन 16-17 आणि 17-18 या वर्षात प्रत्येकी रुपये 50 कोटी असं 2 वर्षांसाठी आपल्याला उपलब्ध करून देणार होतं. या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आपल्या लेवलवरती करायची होती ती आपण पूर्ण केली आणि मागच्या वर्षासाठी 50 कोटीचा निधी आणि चालू वर्षासाठीचा 50 कोटीचा निधी असा 100 कोटीचा निधी आपल्याला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आपण शासनाला केलेली आहे आणि शासनाने तत्वतः आपली ही विनंती मान्य केलेली आहे. त्यातला 50 कोटीचा निधी आपल्याला मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. शहरामध्ये 2 उड्डाणपूल बांधलेले आहेत मात्र या पुलांना वाली कोण हा प्रश्न आहे. एमएसआरडीसीने हे पूल बांधले आहेत. महापालिकेला व सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत विचारलं असता आमच्याकडे जबाबदारी नाही असं त्यांनी म्हटलंय. रस्ते विकास महामंडळाने शहरात 2 उड्डाणपूल बांधले आहेत मात्र याच्या देखरेखीची जबाबदारी हस्तांतरित करण्यात आलेली नाही. इतके वर्ष होऊनही या पुलाचा कोणी वाली नाही. महानगरपालिकेकडे याची जबाबदारी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे जबाबदारी नसल्याचं सांगितलंय. उड्डाणपुलावर अपघात घडले त्यावेळी त्याला कठडे लावण्यात आले तेव्हाही हे कठडे लावावे कोणी हा प्रश्न निर्माण झाला होता कारण या पुलांची जबाबदारीच कुणाकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. शहरातील उत्कृष्ट व्यावसायिकांचा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या वतीनं सत्कार करण्यात आला. खासदार आनंदराव अडसूळ यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल त्यांचा कार्यक्रमात हृदय सत्कार करण्यात आला. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने शहरातील उत्कृष्ट व्यावसायिकांचे सत्कार व खासदार आनंदराव अडसूळ यांचा सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसूळ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला. खासदार आनंदराव अडसूळ यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचा हृदय सत्कार कार्यक्रमात करण्यात आला तसंच उत्कृष्ट व्यावसायिकांना कार्यक्रमात गौरवण्यात आलं. श्री व सौ चांदूरकरांचे अभिनंदन. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री, टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष आर आर खंडेलवाल, चेंबर ऑफ कॉमर्स महिला विंगच्या अध्यक्ष नीता मुंदडा, सिटी न्यूजचे चंदू सोजतिया यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यावसायिकांचा मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जो देश के 125 करोड़ आबादी उसमें खाली 543 सांसद चुन दे पाते और वो वहां जाने का मौका अवसर आप लोग के आशीर्वाद से हमें पैदा होता है. अगर किसी को कोई मौका ही नहीं मिला तो अपना कर्तृत्व क्या है दिखाने का कोई रेस्पेक्ट नहीं मिलता है. आदरणीय शर्मा जी ने तो बहुत कुछ यहां बातें की. मैं मन में सोचता हूं मैं सही माने में उसमें लायक कितना हूं ये तो मेरे सामने कभी सवाल पैदा होता है.
ये समारोह सही होने में कुछ 10-12 दिन पहले होने वाला था और मुझे यहां उपस्थित रहना मुश्किल हो गया था। कुछ ऐसा कारण था कि संयोजक समिति ने बहुत बड़े दिन से वो मान लिया और आज का वर्किंग डे होते हुए भी आप सब बहुत भारी संख्या में यहां उपस्थित है। चांदूर बाजार तालुक्यातील सायखेडा इथे राहणाऱ्या भलावी कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाली। यामध्ये 9 वर्षीय बालिकेचा मृत्यू झालाय तर तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चांदूर बाजार तालुक्यातील सायखेडा इथे राहणारे दयालाल भलावी, शिवा भलावी, मीरा भलावी व राधिका भलावी या चौघांना अन्नातून विषबाधा झाली। मळमळ उलट्या झाल्याने त्यांना चांदूर बाजार रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेथे राधिका भलावीचा मृत्यू झाला आहे। अन्य तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यांनी आणखी कोण कोण खाल्लं? आणखी माय पोरगी, अधिक माझ्या सासू सासर। बस सकाळी खाल्लं का? सकाळी। मग काय झालं नंतर? उलटी करू लागले, मी कामाला गेलो काही मला काही माहित नाही। अच्छा। एमआयडीसी परिसरातील विद्युत कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागतात अशी तक्रार ग्राहकांनी सिटी न्यूजकडे केली आहे। बिल भरल्यानंतरही हजारो रुपयांचे बिल लागून आले आहेत। बोलण्यासाठी गेल्यास, विचारण्यासाठी गेल्यास कर्मचारी उद्धटपणे वागतात, नीट उत्तरं देत नाहीत अशी ग्राहकांची तक्रार आहे। एमआयडीसी परिसरातील विद्युत कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबत सिटी न्यूजकडे तक्रारी आल्या आहेत। ग्राहकांना उद्धट वागणूक दिली जाते। कित्येक लांबवरून ग्राहक बिल अदा करण्यात येतात। त्यांचे काही प्रश्न असतात, समस्या असतात, मात्र त्यांना नीट उत्तरं दिली जात नाहीत। ग्राहकांनी बिल अदा केल्यानंतरही हजारो रुपयांची बिल लागून आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। राजदूत डेअरीचे संचालक तिवारी यांना सलग 3 महिन्याचं बिल लागून आलं आहे। याबाबत विचारणा करण्यासाठी गेल असता कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळाल्याने शेवटी उपकार्यकारी अभियंता संजय शृंगारे यांची त्यांनी भेट घेतली व त्यांच्याकडून बिल चेक करून 21,600 रुपये बिल कमी करण्यात आलाय। मैं इलेक्ट्रिक के 6 मीटर का कंज्यूमर हूँ। मैं नियर अबाउट महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड को 40,000 के आसपास में इलेक्ट्रिक का बिल भरता हूँ और प्रांट भरता हूँ। लेकिन जब बिल भरने यहाँ पर एमआईडीसी के कार्यालय में आता हूँ तो यहाँ पर मैंने उद्धट वागणूक मिलती है। कर्मचारी की जो वागणूक है वो अच्छी तरह से नहीं है और इनकी बात करने की शैली भी अच्छी नहीं है। तुमको क्या करना है कर लो, हमको ये होना, हमको वो होना, हम ये नहीं करते, तुमको जो करना है कर लो। ये मेरे को पिछले 3 महीने से इनके पास में चेक जमा करने के लिए आने के बाद में भी लाइन नहीं है, बाद में आना। अब ये बताइए कि हम लोग कालते माने अम्बा देवी के पास में रहने वाले के इतना डीजल पेट्रोल यहाँ खर्चा करके आते हैं और डबल से हमने कितने चक्कर मारे, हमको कैसे मालूम पड़ेगा कि भाई यहाँ की लाइन चालू है कि नहीं चालू है। और आज भी मैं यहाँ पर बिल भरने आया था, उसके बाद में यहाँ पे जो मैडम थी उन्होंने इतनी उदट वागणूक की मेरे से कि मेरे को आखिर में परेशान होकर के सिटी चैनल न्यूज को बुलाना पड़ा। और उसके बाद में यहाँ पे जो माननीय सिंगारे साहब जो यहाँ पे अधीक्षक है उन्होंने यहाँ पे हमारा माने सिटी चैनल न्यूज आने के बाद में अच्छी तरह से समाधान कर दिए और माने उनकी जो वागणूक थी बहुत अच्छी थी। लेकिन यहाँ के कर्मचारी की जो उद्दटता है उसको किस तरह से लगाम लगाएंगे ये आगे भविष्य में वो खुद ही देखे। बस शिवसेनेतर्फे 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले। गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं। खासदार अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला। शिवसेनेतर्फे 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। खासदार आनंदराव अडसूळ, मनीषा टेमरे, अर्चना भामरे, झोन सभापती, महानगर प्रमुख सुनील खराटे, शिक्षिका शोभा गायकवाड यावेळी उपस्थित होत्या। गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले। सरकार फायद्यानंतर
मित्रांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना तयार व्हावी हे माझा एक दिवस सरकार एक प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार समारंभ आणि गरजू विद्यार्थ्यांना घ्यायला असतील किंवा शाळे वस्तूंना वाटत असतील हे असा हा देण्यासाठी समारंभ. गेले 2 तास हे विद्यार्थी आणि प्रतीक्षेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर सुदैवाने मोठ्या प्रमाणात पालकमंत्री आहेत. मी पालकमंत्र्यांना धन्यवाद देईन की आपल्या मुलाचं कौतुक पाहण्यासाठी आपण सदस्य या ठिकाणी आलेला मुलांसारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत असतात. परंतु या विद्यार्थ्यांचा प्रतीक्षेचा अंत होऊ नये या भावनेने मी थोडक्यात अडकत नाही. या बालकांना या विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यातलं सगळं श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूरतर्फे गणगण गणात बोते या सिद्ध मंत्राचा 51 कोटी जप करण्याचा संकल्प करण्यात आलाय. तसंच संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथावर आधारित स्वाध्याय घेण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री गजानन महाराज विजय ग्रंथावर आधारित स्वाध्याय रूपी परीक्षा संत गजानन महाराज पारायण सेवा समितीतर्फे घेण्यात येत आहे. 9 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्वाध्याय परीक्षेचं उद्घाटन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन समितीतर्फे पत्रकार परिषदेतून करण्यात आलं. गजानन महाराज पारायण समिती नागपूरच्या वतीने गेले 10 वर्ष सातत्याने जर महा एक याप्रमाणे गजानन महाराजांच्या पारायणाचं आयोजन नागपूरमध्ये मंगल कार्यालय घेऊन करण्यात येत होत. अजून एक येत आहे. नागपूरच्या विभिन्न भागामध्ये जे पारायण होते त्याला अनेक भक्त उपस्थित असतात. नागपूर हा मोठा भाग असल्यामुळे विभिन्न भागामध्ये एक एक पारायण होतं आणि त्या सगळ्या भागांचा एकत्रीकरणासाठी महापारायण नागपूरमध्ये घेण्यात येतं. या पारायणाला साधारणतः 1111 लोक दरवर्षी उपस्थित असतात. त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून पारायण समितीच्या वतीने जपाचे आयोजन करण्यात येते. चतुर्मासानिमित्त महाराजांच्या जपाचे जे आयोजन होते त्याला पूर्ण भक्तांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन गेली 3 वर्ष झाले मिळून आलेलं आहे आणि हा कार्यक्रम सातत्याने चालू. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. वीज पुरवठ्या अभावी शहरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद राहणार आहे. सिंबोरा येथील मुख्य जल केंद्र रिसिव्हिंग सबस्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज वितरक कंपनीकडून दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. शहराचा पाणी पुरवठा मुख्यत्वे वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्याने सोमवार 10 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलं आहे. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवन समोर मोर्ची रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21. वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची विश्वास तुमचा.